आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश बाणाईत आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मास्क न वापरणाऱ्या राज ठाकरे यांना कोरोना झालाय, काय सांगाल अविनाश जी याबद्दल? कोरोना हा एक व्हायरल डिसीज जो आहे हा कुणालाही होऊ शकतो, तो गरीबातल्या गरीबांना देखील आणि श्रीमंतातल्या श्रीमंतांना देखील होऊ शकत आहे। कारण की बेसिकली कोरोनाला आपण फार जास्त घाबरलेलो दिसतो आहे। कोरोना होण्याने फार काही असा प्रॉब्लेम नाही। तुमची जर इम्युनिटी चांगली आहे तर तुम्हाला 100% त्याच्यातनं बाहेर निघता येतं। इम्युनिटी म्हणजे तुमच्या शरीरात असलेली प्रतिकार शक्ती। आणि कोणाला झालेलं आहे याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की कोरोना झाल्यानंतर तुम्हाला मिळणारी इम्युनिटी जी आहे त्याच्यामुळे पुढच्या कोरोनाला तुम्हाला नक्कीच प्रोटेक्शन मिळतं। सेकंडली मी वॅक्सिनेशनला फार जास्त इम्पॉर्टन्स देतो। जर वॅक्सिन घेतल्या गेलेला आहे आणि दोन्हीही डोसेस झालेले आहेत तर कोरोनाचं जर इन्फेक्शन झालं जरी तरी ते माइल्ड फॉर्म मध्ये राहील। सेकंडली जर कोरोना इन्फेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही कोमॉर्बिड कंडिशन मध्ये नाही, म्हणजे तुम्हाला डायबिटीस नाही, तुम्हाला रिनल किंवा किडनीचे काही प्रॉब्लेम्स नाही किंवा लिव्हरचे प्रॉब्लेम्स नाही, तुम्ही कुठल्या तरी स्टिरॉइड सारख्या ड्रग्सवर नाही किंवा तुमचं ट्रान्सप्लांट वगैरे ऑपरेशन झालेलं नाही, तर तुम्हाला मुळीच घाबरायची आवश्यकता नाही। कोरोना 100% रिकवर होतो। सांगायचं झालं 1,00,000 पेशंट जर कोरोना पॉझिटिव्ह आहे तर 99,998 लोक नॉर्मल होतात। ट्रीटमेंट ऍज सच कोरोनावर नाही, फक्त तुम्हाला 8 दिवस जर त्या कोरोनाने झालेली तुमची शरीरातली जी काही प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे त्यामुळे होणारे दुसरे जे इन्फेक्शन आहे त्याच्यावर जर कंट्रोल करू शकत असाल तर कोरोनाने मुळीच घाबरायचं काम नाही। कोरोना होणे आणि वॅक्सिनेशन घेणे हे दोनच प्रकार आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतात। त्यामुळे कोरोना झाला आणि आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आलं म्हणून खूप काही घाबरून जायची आवश्यकता नाही आहे। फक्त ह्या व्यक्तीने कोरोना फर्दर म्हणजे पसरवू नये म्हणून त्यांनी 14 दिवस पर्यंत क्वारंटाईन म्हणजे सेल्फ रिस्ट्रेन करावं आणि घरी आराम करावा। आणि दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे की तुमची इम्युनिटी दोन्ही गोष्टींनी वाढणार आहे, वॅक्सिनेशन आणि इन्फेक्शन। त्यामुळे जर वॅक्सिनेशन तुम्ही घेत राहिलात तर तुम्हाला कोरोनाने घाबरायचं कामच नाही। धन्यवाद अविनाश जी, धन्यवाद अविनाश जी आपण दिलेल्या माहितीबद्दल।